नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा दोन हजार बावीस साठी महत्त्वाचे टॉपिक्स बघणार आहोत त्यासोबतच तांत्रिक भाग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की ज्याच्यावर आयोग सगळ्यात जास्त प्रश्न विचारेल या भागाचा अभ्यास कसा करावा यातील कुठले महत्त्वाचे घटक आहेत ते करावे आणि कुठल्या घटकांना किती महत्त्व द्यावं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आपला मेन कन्सर्न जो आहे ना हा सहा ते दहा हे जे घटक आहेत ना याच्या संबंधीच आहे प्रॉब्लेम काय याचा ना चांगलं पुस्तक अवेलेबल आहे ना मार्केटमध्ये काही स्टडी मटेरियल अवेलेबल आहे म्हणून का होतंय की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येतोय जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये काहीमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहेत काहीमध्ये काही टॉपिक गहाळ केलेले आहेत म्हणून विद्यार्थ्यांना अजूनही त्यात शाश्वती येत नाही आहे की आम्हाला मुख्य परीक्षेत आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे आपण उत्तर देऊ शकू का तर याच्यासाठीच आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की जेणेकरून तुम्ही सेल्फ स्टडीने सुद्धा जर आजच्या व्हिडिओमधले टॉपिक केले तर तुम्ही या विषयावर येणारे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करू शकता जनरली या विषयावर जवळपास साठ ते पंचावन्न प्रश्न येतील म्हणजे या घटकावर सहा ते दहा या घटकावर साठ ते पंचावन्न या दरम्यान प्रश्न येतील बाकीचे प्रश्न जो आपला पहिला भाग आहे पॉलिटी असेल कायदे असतील संगणक का असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल चालू घडामोडी असेल तर याच्यावर विचारले जाणार आहे साठ ते पासष्ट प्रश्न या घटकांवर डिपेंड असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या एक एक शब्दाचं जे नाही तर ते डिकोडिंग करणार आहोत आणि या एक एक याच्यामध्ये काय काय वाचायचं आहे ते आपण बघणार आहोत आणि हे जे घटक आहेत याची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर असेल त्या टेलिग्राम ग्रुपवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकतात आणि याच्यानंतर तुम्ही ते सर्च करू शकता, शकता। आयदर इंटरनेटवर सर्च करा काही बुक असेल तर त्या बुकमधून सर्च करा परंतु हे टॉपिक करणे गरजेचंच आहे ठीक आहे त्याआधी आपला ॲप सुद्धा लॉन्च झालेला आहे आणि या ॲपवर आपण उद्योग निरीक्षकची बॅच लाँच केलेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ॲपवर कसं ॲडमिशन घ्यायचं तर त्याच्यासंबंधी माहिती देणार आहोत तर हे ॲप आहे प्लेस्टोरवर उपलब्ध आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तर इथं स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला या दोन बॅचेस दिसत असतील याच्यापैकी ही तिसरी बॅच चालू आहे जीची औद्योगिक धोरणं म्हणजे इंडस्ट्रीयल पॉलिसी सगळ्यात आधी इंडस्ट्रीयल पॉलिसी सुरू होते एकोणासशे अठ्ठेचाळीसपासून छप्पन्न सत्त्याहत्तर ऐंशी हे सगळे टॉपिक करायचे आईतर काय करायचं याच्यासाठी वाय सी एम ओ यूचं बुक आहे म्हणजे याचं बुक आहे वायसीएमचं बुक आहे किंवा इंटरनेटवर सुद्धा तुम्ही हे जे इंडिव्हिज्युअली सर्च केले ना तरी तुम्हाला हे मिळून जातील इंग्लिशमध्ये असतील काही तर हे तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आयोगाचा लाडका की ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतील आणि याच्यावर जे ना तर ते पीवाय क्यूज तुम्हाला मिळतील म्हणजे बाकीच्या परीक्षांमध्ये विचारलेले एमपीएससी मध्ये बाकीच्या परीक्षांमध्ये ग्रुप बी ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा कधी कधी याच्यावर प्रश्न आलेले आहेत मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न आलेले आहेत तर ते तुम्ही जर काही तुमच्याकडे एक बुक असेल जसं मार्केटमध्ये खूप सारे एकवीस हजार पंचवीस हजार असे काही प्रश्न संच असतात त्याच्यामध्ये उद्योग हा घटक तुम्ही बघू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला याचे वाय क्यूज मिळतील त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल सगळ्यात जास्त प्रश्न येतील ना तर या न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसीवर येतील एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या याच्यावर सर्वात जास्त तुम्हाला प्रश्न येणार आहे तर हे घटक या टॉपिकमध्ये करायचे पुढचं महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण महाराष्ट्राचे दोन औद्योगिक धोरणं आहेत एकोणावीसचं आणि तेराचं आता तुम्ही जर बघितलं तुम्ही जर आयोगाचे चॅम्पियन असाल तर तुम्हाला समजेल की आयोगाना कधी कधी मागच्या घटकांवर सुद्धा प्रश्न विचारतो म्हणजे आधीच्या खूप घटना म्हणजे तेराच्या बाराच्या सिंपली विचारून टाकतो म्हणूनच इथं दोन्ही औद्योगिक धोरणं वाचून द्यायची हा मेन फोकस तुमचा याच्यावरच असला पाहिजे एकोणावीसच्या पण तेरा सुद्धा तुम्हाला वाचून जाणं गरजेचंच आहे ठीक आहे कारण की आपल्याकडे ना प्रियसअर क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे जास्त यासंबंधीच म्हणजे जे कळेल की आयोग उद्योग निरीक्षणासाठी किती डेपमध्ये कसे प्रश्न विचारतो म्हणूनच आपल्याला या विषयाचं थोडासा कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करावा लागणार आहे पुढे जाऊया आपण पुढचा विषय दिलेला आहे औद्योगिकता विकास आणि रोजगार निर्मिती याच्यामध्ये दोन टॉपिक आहेत एक आहे एंटरप्रेनरशिप आणि दुसरा आहे एम्प्लॉयमेंट याच पद्धतीने डेव्ह हे करायचं याच्यात स्कीम्स घ्यायच्या की एंटरप्रेनरशिपसाठी कुठल्या स्कीम आहेत आणि एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठीच कुठल्या स्कीम आहेत तर याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम हे एक महत्त्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर सी एम जे आहे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ह्या दोन ज्या योजना आहेत ना तर त्या फार आय एम पी आहेत यांचा प्रॉपर स्टडी करून जायचा त्याच्यानंतर स्कीम फॉर फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस प्रधानमंत्री मुद्रा योजना हे फार महत्त्वाचं आहे स्टार्टअप इंडिया स्कीम आणि खूप साऱ्या अन्य स्कीम ज्या याच्याशी संबंधित असतील पुढचं इम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी नॅशनल लाईफस्टॉक मिशन प्रधानमंत्री कौशल विकास योजना हे नरेगा आहे नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम या सर्व योजना करून जाणे बेसिकली काय की रोजगाराशी जी योजना त्या तुम्हाला मिळून जातील ऑलरेडी मार्केटमध्ये काही पुस्तक असतील शासकीय योजनांवर त्याच्यामध्ये मिळेल उद्योजकता निर्माणसाठी तुम्ही इंटरनेटवर सिम्पली सर्च करायचं एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम इन इंडिया एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम इन महाराष्ट्र तुम्हाला त्या स्कीम मिळतील आणि त्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकता पुढचं आहे औद्योगिक विकास समूह क्लस्टर्स ज्याला आपण म्हणतो तर याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम आहे ती सर्च करायची डायरेक्टली त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रीयल क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम हे सर्च करायचं सूक्ष्म व लघु उपक्रम औद्योगिक समूह विकास कार्यक्रम हे सर्च करायचं इंडस्ट्रीयल एस क्लस्टर क्लस्टर पॉलिसी ऑफ महाराष्ट्र आणि मेजर इंडस्ट्रीयल क्लस्टर रिजन ऑफ इंडिया मुंबई पुणे इंडस्ट्रीयल रिजन हे टॉपिक याच्यात करायचे आता याचं काय करायचं आहे हे जे टॉपिक डायरेक्टली इंटरनेटवर टाकायचे गुगलवर टाकायचे आणि यांच्याविषयी माहिती सर्च करायची आणि वाचायचे मग हे असेल याच्या वेबसाईटवर जायचं हे असेल याच्या वेबसाईटवर जायचं हे तुम्हाला मिळून जाईल याची पण एक पीडीएफ आहे याचा पण माहिती घ्यायचं ओके पुढचं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट ज्याला औद्योगिक व्यवस्थापन म्हणतात तर भारतात औद्योगिक व्यवस्थापन कसं होतं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट कसं होतं आहे ना वाय सी एमची बुक वाचायची वाय सी बुक आहे ते तुम्ही वाचू शकता तालेबंद अहवाल काय राहतो ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो हा बॅलन्स शीट नेमका काय असतो आणि या बॅलन्स शीटची सगळी प्रोसेस जी आहे ना तर ती कंपनीज ऍक्ट दोन हजार तेरामध्ये दिलेली आहे मग कंपनीज ऍक्ट दोन हजार तेरा डाऊनलोड करायचा आणि त्याच्यामधला फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनीज हा घटक वाचायचा फक्त समजलं का तुम्हाला कंपनीज ॲक्ट डाऊनलोड करायचं त्याच्यामध्ये फक्त हा घटक वाचायचा फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनीज ठीक आहे पुढचं आहे प्रकल्प अहवाल व आर्थिक विश्लेषण याच्यामध्ये प्रकल्प अहवाल काय असतो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट काय असते हे वाचायचं पुढचं कर कायदे हे कर कायदे सर्च करायचे आणि वाचायचे हे तुम्हाला अर्थशास्त्राच्या पुस्तकातसुद्धा मिळतील इन्कम टॅक्स ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन जी एस टी टॅक्स वॅट सर्व्हिस टॅक्स कंपनी टॅक्स ज्याला कॉर्पोरेशन टॅक्ससुद्धा म्हणतात हा एम पी हा करायचा आणि इन्कम टॅक्स हा महत्त्वाचा आहे ठीक आहे कस्टम ड्युटी सेंट्रल एक्साईज एल बी टी टॅक्स इन्व्हेजन आणि ना करंट रिलेटेड टॉपिक पण करायचे जे असतात जसं उदाहरणार्थ ग्लोबल कॉर्पोरेट मिनिमम टॅक्स टॅक्सेशन लॉज अमेंडमेंट बिल टू थाउजंड ट्वेंटी वन कॉर्पोरेट टॅक्स कट तर हे सर्व आहे ना तर आपल्या पेड बॅचमध्ये आपण हे ॲड केलेलं आहे हे सर्वे जे करंट रिलेटेड घटकसुद्धा आहेत ना उद्योगाचे ते सर्व आपण आपल्या पेड बॅचमध्ये ॲड केलेले आहे पुढचं आहे स्थानिक लोकांना रोजगार प्राधान्य बघा महाराष्ट्र मा शासनाची ऑलरेडी ऐंशी टक्के लोकांना रोजगार ही एक योजना आहे म्हणजे ज्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील जे पण काही उद्योग आहेत त्यांना ऐंशी टक्के रोजगार हा महाराष्ट्रीयन लोकांना देणे गरजेचं आहे पण त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंट होत नाही पुढचं स्थानिक लोकांना रोजगार शाखा ही एक महत्त्वाचं आहे रिझर्वेशन फॉर जॉब्स फॉर लोकल आणि लोकल फर्स्ट पॉलिसी हरियाणाची पण एक पॉलिसी होती एक ॲक्ट होता ज्याच्यात कोर्टमध्ये काही केसेस आल्या आणि त्याला रद्द करण्यात आले हे पण आपण इथं बघणार आहोत पुढचं सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक ज्याच्यावर सगळ्यात प्रश्न विचारतील सूक्ष्म लघु उद्योगांना वित्तीय सहाय्याच्या योजना या सर्व योजना असतील महत्त्वाच्या महत्त्वाच्या योजना करायच्या महामंडळ लक्षात ठेवायची जसं की महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ औद्योगिक पायाभूत सुविधा श्रीनिवाड योजना एम एस एम ई डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट महाराष्ट्राचं हे लक्षात ठेवायचं सूक्ष्म व लघु उपक्रम औद्योगिक विकास कार्यक्रम एम एस एम ई इनोव्हेशन स्कीम समर्थ उद्योग प्लॅटफॉर्म फोर पॉईंट झिरो आणि इंटरेस्ट वेन्शन स्कीम फॉर एम एस एम ई एक्सेट्रा आणखी खूप महत्त्वाच्या वेगवेगळ्या स्कीम असतील पण सिम्पली असं सर्च करायचं द स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज इन इंडिया आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र लावायचं इंडिया कोडून टाकायचं महाराष्ट्र लावायचं गुगलमध्ये अशा पद्धतीने तुम्ही सर्च करायचं पुढचं राष्ट्रीयकृत व अनुसूचित बँकांमार्फत उद्योगांना वित्तीय सहाय्य व या सर्व ज्या घटक आहेत तर ते त्याच्यात करायचे जसं महाराष्ट्र बँकेची एम एस एम ए प्रोजेक्ट लोन स्कीम आहे महाराष्ट्र लघु उद्योग विकास बँक आहे सीडीबी आहे स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भारतीय औद्योगिक विकास बँक त्याच्यानंतर आय एफ सी आय त्याच्यानंतर आय सी आय सी आय आणि स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन तर हे सर्व घटक याच्यात करायचे म्हणजे आयोगाने फक्त आपल्याला हे दिलेलं आहे ना तर हे आपण डिकोड करून टाकलेलं आहे याला डिकोडिंग म्हणतात तर हे तुम्ही एक एक टॉपिक सर्च करायचा म्हणजे तुमचा सेल्फ स्टडी होऊन जाईल ओके फक्त याला असं आहे की असं सेल्फ स्टडी करत गेलात तर तुम्हाला म्हणजे तीन चार महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागेल कारण की एक एक टॉपिक सर्च करणं इंटरनेटवरून इंग्लिश मधला तो मराठीत करणं तो समजून घेणं याच्यामध्ये खूप वेळ जाईल म्हणूनच खूप सारे विद्यार्थी आहे आपली पेड बॅच जॉईन करत आहे ज्यांच्यामध्ये आपण एकदम सोप्या भाषेत हे लेक्चर घेत असतो आणि अत्यंत क्वालिटी नोट्स आपण देण्याचा प्रयत्न करत असतो नोट्स कशा आहेत या सर्वांचं डेमो तुम्हाला मिळणार आहे पुढं भारतीय रिझर्व्ह बँक लघु उद्योगांसाठीचं वित्तीय धोरण तर त्यांचं धोरण कसं आहे याच्यासाठी एक रिपोर्ट आली होती दोन हजार तेरामध्ये त्या तेर रिपोर्टमधील आपण घटक बघणार आहोत आणि अदर काही इम्पॉर्टंट टॉपिक असेल करंट रिलेटेड ओके तर ते आपण पेडच्या बॅचमध्ये इन्क्लूड केले जसं की कंपनीज ॲक्ट दोन हजार तेरा लेबर कोडमधील बदल एम एस एची नवीन डेफिनेशन उद्योग संचलनालय महाराष्ट्राचं लेबर डिपार्टमेंट सामूहिक प्रोत्साहन योजना पी एल आय स्कीम स्टार्टअप इंडिया सीड फंड आणि उद्योग ऊर्जा कामगार विभाग महाराष्ट्र शासन हे बघणार आहोत पुढे महत्वाचे कायदे याच्यामध्ये आहे उद्योग विकास नियमन अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक रुल्स फिफ्टी नाईन एम एस एमई डेफिनेशन दोन हजार वीसची ची आयोगाने फक्त आपल्याला दोन हजार सहाचा चा कायदा विचारलाय बरं का म्हणजे याच्यामध्ये एम एस ई दोन हजार सहाचा चा कायदा पण बघा दोन हजार वीसमध्ये मध्ये काही मेजर चेंजेस झाले आहेत आयोग त्याच्यावर पण प्रश्न विचारले इंडियन पेटंट ऍक्ट एकोणीसशे एकोनाई एकोणावीस पण इंडियन पॅटर्न ॲक्ट एकोणीसशे सत्तर पण आलेला आहे आणि दोन हजार पाचमध्ये पण अमेंडमेंट झालेली हे पण बघायचं ट्रेड अँड मर्चंटाईज ॲक्ट मार्क्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी एट हा रद्द झालेला आहे याच्याऐवजी हा ट्रेड मार्क्स ऍक्ट आलेला आहे हे दोन्ही वाचून घ्यायचे फॅक्टरीज ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट हे पण करायचं बॉम्बे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट पण करायचा आणि दोन हजार सहाचा ऊर्जा कायदा हा पण करायचा पुढे औद्योगिक सुकरता परिषद नियम व कार्यप्रणाली इंडस्ट्रियल काउन्सिल रूल अँड प्रोसिजर टू थाउजंड सेवन याची एक पी डीएफ आहे ऐंशी पेजेची पी डीएफ आहे आय थिंक ती वाचायची एम एस एम ई समाधान स्कीम मैत्री पोर्टल महाराष्ट्र शासनाचं ते करायचं पुढचं आहे आयात निर्यात धोरण म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी कशी असेल तर दोन हजार एकवीस आणि सव्वीससाठी एक पॉलिसी आहे नवीनच लॉन्च झालेली आहे ही एकदम न्यू आहे ही करायचं पण आयोग ओल्डवर पण प्रश्न विचारतो म्हणून ही पण करायची ही दोन हजार पंधरा आणि वीसची मेजर इनिशिएटिव्स कोणते घेतलेले आहेत ते बघायचं आणि स्कीम्स बघायचे उदाहरणार्थ निर्यात बंधू स्कीम ई झेड स्पेशल इकॉनॉमिक झोन स्पेशल इकॉनॉमिक ऍक्ट बघायचा दोन हजार पाचचा आणि महाराष्ट्र शासनाची काय पॉलिसी आहे ते पण बघायचं ठीक आहे इथं अधिनियमन म्हटले म्हणजे ऍक्ट आपल्याला बघावं लागणार पण महाराष्ट्र शासनाची स्पेशल इकॉनॉमिक झोन पॉलिसी काय ते सुद्धा बघावं लागेल पुढे आजारी लघु व मोठ्या उद्योगांचे पुनर्वसन धोरण याच्यासाठी आरबीआयचे काही गाईडलाईन्स आहेत त्या बघायच्या मायक्रोस्मॉल एंटरप्राइजेस रिहॅबिलिटेशन पॉलिसी सिक युनिट इंटरव्हेन्शन महाराष्ट्र सिक इंडस्ट्रीयल कंपनीज ऍक्ट नाईन्टीन एटी फाईव्ह हे बघायचं हा पूर्ण ॲक्ट नाही बघायचं आहे याच्यात थोड्या तरतुदी बघायचे एन सी एल टी ऑलरेडी याच्यावर आपल्या यूट्यूब चॅनलवर लेक्चर आहे ते तुम्ही बघू शकतात महामंडळं दिलेली आहेत ई एम आय डी सीचं लेक्चर ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे फर्स्ट ते तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर सायकॉम आहे के व्ही आय सी आहे आए, के व्ही आय सीचं लेक्चर ऑलरेडी ॲपवर अपलोड करण्यात आलेलं आहे ओके के व्ही आय सी असेल इथं के व्ही आय बी आहे हे महाराष्ट्र स्टेट खादी बोर्ड आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भंडार खरेदी धोरण मध्यवर्ती भंडार खरेदी संघटना हे बघायचं तर हे सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स होते आजच्या लेक्चरमध्ये तर तुम्हाला हे सर्व घटक करून जायचे परीक्षेला जाण्याआधी कारण की याच्यावर आयोग सर्वात जास्त प्रश्न विचारले आता मुद्दा असा आहे की एवढे सर्व टॉपिक जर तुम्ही स्वतःहून करायला गेले तर तुम्हाला वेळ लागेल म्हणूनच आपली जी पेड बॅच आहे तर ती जॉईन करू शकतात सध्यासाठी याची फी फक्त फाईव्ह नाईन्टी नाईन आहे याच्यामध्ये तुम्हाला नोट्स पण दिल्या जाणार आहे ओके लक्षात ठेवा नोट्स पण दिल्या जाणार आहे आणि एकदम क्वालिटी नोट्स दिल्या जाणार आहे आता या नोट्स कशा असतील ते सुद्धा आपण थोडं बघणार आहोत बघा हे इंडस्ट्रीयल पॉलिसी ऑफ इंडिया याच्यावरचं आपलं लेक्चर तयार होणार आहे याच्यासंबंधी बघा जवळपास बारा पेजेसची पी डी एफ आहे आणि पूर्ण कलरफुल पद्धतीने आणि दोघी ठिकाणी इंग्रजी आणि मराठीचा वापर करण्यात आले कारण की खूप सारे सायन्सचे विद्यार्थी असतात त्यांना मराठी अवघड जातं आणि काही इंग्रजी अवघड जातं म्हणून दोन्ही आपण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अत्यंत ते सुटसुटीत आणि व्यवस्थित पद्धतीने घेतलेलं आहे आणि सर्व टॉपिक कवर केलेले आहेत एकही -एक टॉपिक सोडलेलं नाही एकदम डिटेलमध्ये कॉम्प्रिहेन्सिव पद्धतीने कवर केलेला आहे तुम्हाला इथे दिसेल या सर्व पी डी एफ तुम्हाला मिळतील आपल्या ॲपवर तुम्हाला फक्त आपली बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र